देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेत, परंतु दिव्यांग बांधव व भगिनींच्या समस्या सोडवण्यासाठी मात्र शासनाने अक्षम दुर्लक्ष झालेले आहे. अर्थसंकल्प 2023-24 या मागण्यांवर बोलत असताना मी शासनाचे लक्ष दिव्यांग कल्याण विभागावर आतापर्यंत झालेले दुर्लक्ष यावर वेदणार आहे. अध्यक्ष महोदय, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेत, परंतु दिव्यांग बांधव व भगिनींच्या समस्या सोडवण्यासाठी मात्र शासनाने अक्षम दुर्लक्ष झालेले आहे. अध्यक्ष महोदय, आज मी या ठिकाणी दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात अपंग पुनर्वसन केंद्र निर्माण करण्याची मागणी करतोय. अध्यक्ष महोदय, अपंगांना जी रुपये 1000 संजय गांधी पेन्शन मिळते ती कमीत कमी 3000 करण्यात यावी. तसेच नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या मार्फत दिव्यांगांना त्यांच्या उत्पन्नाचा 5% निधी हा वैयक्तिक खर्चासाठी दिला जातो. ते मेट्रो सिटीत प्रत्येक दिव्यांगास 2000 ते 3000 महिना मिळतो, पण तोच निधी ग्रामीण भागात वर्षाला फक्त 200 ते 300 रुपये मिळतो. ही तफावत कमी करून सर्व निधी एकत्रित करून सर्व दिव्यांगांना समान वाटप करण्यात यावे. तसेच अध्यक्ष महोदय, दिव्यांगाचे 21 प्रकार आहेत, त्या प्रमाणात दिव्यांगांना सुविधा मिळत नाही. आजपर्यंत बरेच दिव्यांग आदिवासी भागात राहतात, त्यांच्याकडे अपंग प्रमाणपत्र मिळालेले नाहीत. ते मिळण्यासाठी दरवर्षी तालुका पातळीवर अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावे. अध्यक्ष महोदय, दिव्यांगांना हरित ऊर्जा वर चालणारी वाहने सबसिडीमध्ये देऊन त्यांच्या हाताला काम द्यावे, त्याने रोजगार निर्मिती पण होईल. अध्यक्ष महोदय, दिव्यांग ही एक आजारी व्यक्ती असते, त्यांच्यासाठी कुठलीही विमा योजना नाही, त्यासाठी शासनाने दिव्यांग विमा योजना चालू करावे, ज्याने दिव्यांगांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येतील. अध्यक्ष महोदय, दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व मध्ये दिव्यांग लोकप्रतिनिधी असावा, त्यासाठी आरक्षण मिळावे. अध्यक्ष महोदय, ज्या संस्था दिव्यांगांच्या रोजगारासाठी काम करतात त्यांना मशिनरीसाठी व जागेसाठी शासनाकडून अनुदान मिळावे, त्यासाठी जास्त प्रमाणात कुशल वर्कर तयार होतील. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील ज्या MIDC आहेत त्या ठिकाणी जो दिव्यांग कोटा आहे तो कोणीच भरत नाही, तो भरण्यासाठी आग्रह करावा व शासनाच्या ज्या जागा दिव्यांगासाठी राखीव आहेत त्या लवकरात लवकर भरून दिव्यांगांना न्याय द्यावा. अध्यक्ष महोदय, अशा विविध महत्वपूर्ण मागण्या प्रलंबित असून शासनाकडे याकडे त्वरित लक्ष घालून या मागण्या पूर्ण करण्याची विनंती करतो. मला सन्मान्य सदस्य सीमाताई हिरे, धन्यवाद. शेवटचा मिनिट. अध्यक्ष महोदय, पर्यटन विभागाच्या मागण्यांच्या संदर्भात मी येथे उभी आहे.